पवित्र असा श्रावण महिना सुरू झाला आहे, त्यामुळे शहरात सुरळीत पाणी पुरवठा करा। जनतेचा अंत पाहू नका, अन्यथा आवाज उठवावा लागेल, असा इशारा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी पालिका प्रशासनास दिला आहे। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल, अक्कलकोट रोड, सोलापूर। गुरुवारपासून पवित्र अशा श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे। या पवित्र महिन्याच्या सुरुवातीला घराच्या स्वच्छतेबरोबरच धुणभांडी स्वच्छ धुवून मंदिराप्रमाणे घराचे पावित्र्य जपले जाते। अशा पवित्र श्रावण महिन्याच्या शुभारंभाप्रसंगी 4 दिवसाचा पाणी पुरवठा 5 दिवसाने होत आहे। शिवाय नागरिकांना स्वच्छतेसाठी व्यवस्थित पाणी पुरवठा झाला नाही, यामुळे श्रावणातील स्वच्छतेची कामे थांबलेली आहेत, याचा संताप नागरिकांच्या मनामध्ये आहे। शहरातील पाणी पुरवठा कधी सुरळीत होणार, प्रशासन प्रमुख म्हणून आपली भूमिका काय आहे, हा सगळा विषय गुलदस्त्यातच आहे। सध्या श्रावण सुरू झाले असून मंगळवारी आणि बुधवारी अमावस्या होती। आजपर्यंत इतिहासात नोंद झाल्याप्रमाणे हिंदू सणादिवशीच पिण्यासाठी पाणी येत नाही। पाणी गरजेचे असताना हातपंप व इलेक्ट्रिक बोर पण नादुरुस्त आहेत। एकतर पिण्याचे पाणी कधी 4 दिवसाआड तर कधी 5 दिवसाआड तेही वेळेवर येत नाही। काही ठिकाणी घाण, दुर्गंधयुक्त, मैलामिश्रित, गढूळ व पिवळसर पाणी पुरवठा होत आहे। अशात काल व आज सर्व सोलापुरात घरघर तिरंगा संपून घरघर स्वच्छ धुणे पुसणे, भांड्यासह कपडे आणि अंथरूण पांघरूण धुण्यासाठी पाण्याची नितांत गरज असताना पाणी पुरवठा झाला नाही। सोलापूर महानगरपालिका मूलभूत सोयीसुविधा पण देऊ शकत नाही। आयुक्त, आपल्या नेतृत्वाखालील प्रशासन साफसफाई करण्यासाठी काहीही करू शकत नाही। पाणी नाही, काही पण नाही, फक्त कर दर वाढवणे। सार्वजनिक पाणी पट्टी असणाऱ्यांना करदाते, मिळकतकरधारक, गरीब नागरिकांना त्रास देणे, यूजर चार्ज लावणे, तसेच घरघर घंटागाडी लावून कचरा उचलणे, यासाठी नवीन घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता व आरोग्य उपविधी कर, सफाई पट्टी, इतर कर लावून मिळकतधारकांना त्रास करून कोणी घर व उद्योगधंदे करू नये, तर एवढे कर दर भाडेपट्टे वाढवणे, कोणीही उद्योगधंदा करण्यासाठी येऊ नये, असेच नियोजन महानगरपालिका प्रशासन करत आहे। मुलाबाळांसह पुणे, मुंबई, हैदराबाद, बेंगलोर येथे नोकरी, शिक्षण, नवीन नवीन उद्योग करण्यासाठी कर्नाटक, तेलंगणा, आंध्र या ठिकाणी आमचे मतदार बंधू भगिनी सोलापूर सोडून जात आहेत। प्रशासनाला कंटाळून सोलापूर सोडून जात आहेत, याकडे सर्व लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अन्यथा सर्व सोलापूर सोडून जातील। याचप्रमाणे श्रावण उपवास, महापूजा, पहाटेपासूनच सिद्धरामेश्वर मंदिराकडे दर्शनास जाण्यासाठी माता, बंधू भगिनी, वडीलधारी मंडळी रस्त्यावरून जाताना रस्ते खराब आहेत, त्यामुळे अपघात घडून भक्त जखमी होत आहेत। काही ठिकाणी लाईट बंद आहेत, अंधाराचे साम्राज्य आहे। समाजकंटकांकडून, रोड रोमियोंकडून छेडछाड, चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अंधारात तसेच रोज महिनाभर शिवयोगी सिद्धरामेश्वर देवाला भक्तगण पायी बिगर चप्पलचे जातात। यावेळेस पायाला खडे टोचून ते रक्तबंबाळ होऊ नये, यासाठी खराब रस्ता, नादुरुस्त रस्ता तात्काळ दुरुस्त करावा। आयुक्त मॅडम यांनी फक्त मीटिंग घेऊ नये, फील्ड वर्क करा व अधिकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावा, तसेच पाहणी करा। काम न करणाऱ्या अधिकारी, खाते प्रमुख कर्मचाऱ्यांकडे लक्ष ठेवा, काम करणाऱ्यांना बक्षीस द्या। काम चुकारपणा, कामात हलगर्जीपणा, निकृष्ट कामे करणाऱ्यांना वठणीवर आणा। भ्रष्टाचार करणारे अधिकारी, खाते प्रमुख यांना बडतर्फ करा। वरील सर्व कामांकडे लक्ष द्या, पाठपुरावा करून कामाला लावा, नाहीतर घरचा आहेर द्या, नाहीतर आम्ही लोकप्रतिनिधी आपल्या महाराष्ट्र शासनाकडे परत पाठवण्यास भाग पाडू, अन्यथा राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊ, याकडे लक्ष द्यावे, अन्यथा जनतेला घेऊन पालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिला आहे। सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी अनेक धर्माचे सण असताना आणि आपले हिंदू धर्माचे जे काही जयंती, पुण्यतिथी असताना सोलापूर शहरामध्ये कुठलेही मूलभूत सोयीसुविधा, विकास कामे केला जात नाही, त्या संदर्भात सर्व लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी आवाज उठवला पाहिजे, त्या पद्धतीनं होत नाही। आता श्रावण महिना चालू होत आहे, या श्रावण महिन्याच्या ह्याच्यामध्ये खरं तर साफसफाई, स्वच्छता, झाडलोट आणि पाणी घर धुणे वगैरे, अनेक चादरी धुणे वगैरे कार्यक्रम या ठिकाणी असताना कालपासून आज
पर्यंत पाच दिवसात चार दिवसात पाणीपुरवठा असताना पाच दिवसात पाणीपुरवठा झालेला आहे. हे पाणीपुरवठा होत असताना बी घाण पाणी गढूळ पाणी महिला मिश्रित पाणी व्हावं लागलं आहे. याकडे खरं तर माननीय आयुक्त साहेबांनी मिटिंग वगैरे न घेता खरं तर कार्यक्रम घेऊन या ठिकाणी फील्डवर काम केलं पाहिजे. असं फील्डवर कार्यक्रम या ठिकाणी काम माननीय आयुक्त साहेब करत नाहीत. फक्त मिटिंगा घेऊन अधिकाऱ्यांना सांगून कामं होत नसतात. अधिकारी कोण चांगलं काम करत आहे का करत नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे. एकीकडं पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे, पाच पाच दिवस पाणी येत नाही. एकीकडं पाणीपुरवठा विस्कळीत झालेल्या ठिकाणी एअरवॉलमधनं त्या ठिकाणी पाईपलाईनमधनं पाणी लिकेज होऊन लाखो लिटर पाणी वाया जातं आहे. असं असतानाही या सोलापूर शहराला श्रावण महिन्यात एवढ्या मोठ्या सणामध्ये अनेक जयंती पुण्यतिथी आणि आपले अनेक जातीचे आमचे मार्कंडे जयंती असू दे, आमचं सिद्धेश्वरचं महाराजांचं एक महिनाभर कार्यक्रम असू दे, या ठिकाणी आमचे रेवण सिद्धेश्वर महाराजांचं पालखी असू दे, नीलकंठेश्वर देवाचं स्थानचं पालखी असू दे, चौडेश्वरी माताचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्सव होत आहे. सर्व समाजाचं आपल्या बघितलं तर धोबी समाज अशाच नवनवीन अपडेट आणि बातम्यांसाठी आत्ताच आमच्या जगदा राज्य यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.